नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 27 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन केलं जाणार आहे. मित्रांनो, दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य राहावं, सुख शांती राहावी, समाधान राहावं आणि पैशांचा ओघ आपल्या घराकडे वाढावा यासाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. मित्रांनो, ऋषीमुनी, तांत्रिक आणि अनेक साधू संत सुद्धा या दीपावलीच्या रात्रीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या रात्री काही विशेष उपाय करून तसंच काही मंत्रांचा जप करून आपल्याला इच्छित फलप्राप्ती करता येते. मित्रांनो, आज आपण या लक्ष्मी पूजनाच्या वेळी करावयाचा एक अत्यंत साधा सोपा मात्र तितकाच परिणामकारक असा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, यासाठी आपल्याला केवळ 5 दिवे लागणार आहेत. मित्रांनो, या 5 दिव्यांचं प्रज्वलन करून म्हणजेच हे 5 दिवे प्रज्वलित करून आपण आपल्या घरातील सर्व समस्या दूर करू शकतो. मित्रांनो, या 5 दिव्यांचं स्थान आपण अशा प्रकारे निवडलेलं आहे की हे 5 दिवे लावल्याने आपल्या जीवनातील जवळजवळ सर्व समस्यांचा अंत होईल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील, तसंच आपलं आरोग्य आणि आपल्या घरातील एकंदरीतच वातावरण हे सकारात्मक आणि सुखमय बनणार आहे. मित्रांनो, हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे चला तर जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण लक्ष्मी पूजनाचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तानुसार आपण लक्ष्मी पूजन करायचं आहे. हे लक्ष्मी पूजन करताना आपण 5 दिवे माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचे आहेत. मित्रांनो, यासाठी आपण तूप वापरायचं आहे. जर देशी गाईचं तूप असेल तर अत्यंत उत्तम होईल, मात्र ते तूप जर उपलब्ध नसेल तर आपण इतर कोणत्याही गाईचं तूप वापरू शकता. आपणास तूप वापरणं जर शक्य नसेल तर मित्रांनो, आपण मोहरीच्या तेलाचा सुद्धा म्हणजेच ज्याला सरसों का तेल असं आपण म्हणतो या मोहरीच्या तेलाचा सुद्धा आपण वापर करू शकता. तर अशा प्रकारे हे 5 दिवे आपण प्रज्वलित करायचे आहेत आणि या तेलामध्ये आपल्याला एक एक धण्याचा दाणा टाकायचा आहे. धणे आपणास माहीत असतील, हे धणे घ्यायचे आहेत आणि एक एक धण्याचा दाणा आपण प्रत्येक दिव्यामध्ये टाकणार आहोत. तसंच प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक एक विलायची सुद्धा टाकायची आहे. मित्रांनो, धणे हे धन आकर्षित करणारे मानले जातात. अगदी पुरातन काळापासून धन्यांचा वापर हा माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी आणि धन आकर्षित करण्यासाठी केला जातो. या धन्यांचा वापर केल्याने आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या राहणार नाहीत, आर्थिक तंगी दूर होणार आहे. जी विलायची आपण वापरत आहोत ती विलायची जी खुशबू आहे, जो सुगंध आहे, तो माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीस ज्या वस्तू आपण चढवत असतो, जो भोग लावत असतो, त्यामध्ये विलायची ही सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. आणि म्हणूनच ही वस्तूसुद्धा, ही विलायचीसुद्धा, एक एक विलायची आपण प्रत्येक दिव्यामध्ये टाकायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे. आणि अजून एक वस्तू जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर टाका, ज्याला कमलगट्टा असं म्हणतात. कमलगट्टा म्हणजे कमळाच्या बिया असतात. कमल जे फूल आहे त्याच्या बिया असतात. या बिया जर उपलब्ध झाल्या तर खूप चांगलं होईल. त्यासुद्धा एक एक आपण या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. दिव्यांचा आकार शक्यतो मोठा असावा आणि त्यामध्ये तेल किंवा तूप टाकताना अगदी पुरेपूर भरून आपण हे तेल किंवा तूप टाकायचं आहे. हा जो दिवा आहे, हे 5ही दिवे जास्त वेळ प्रज्वलित राहतील, जळतील, याची आपण काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, यानंतर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपण हे जे 5 दिवे आहेत, पहिला जो दिवा आहे हा दिवा आपण आपल्या घरातल्या किचनमध्ये म्हणजे आपलं जे स्वयंपाकघर आहे त्या ठिकाणी ठेवणार आहोत. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असतात आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी, माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण एक दिवा आपल्या स्वयंपाकघरात ठेवत आहोत. त्यामुळे आपल्याला वर्षभर आरोग्याची प्राप्ती होईल, आपलं आरोग्य चांगलं राहील. मित्रांनो, आरोग्य हीच खरं तर एक मोठी संपत्ती मानली जाते आणि म्हणून माता अन्नपूर्णा की ज्या माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी एक दिवा आपण अगदी भक्तिभावाने आपल्या किचनमध्ये ठेवायचा आहे, स्वयंपाकघरात ठेवायचा आहे. मित्रांनो, दुसरा दिवा, आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणाहून आपण आत येतो आणि बाहेर जातो, त्या प्रवेशद्वारावरती उजव्या बाजूला आपण हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा आपल्या घरामध्ये येणारी सर्व नकारात्मक ऊर्जा अडवून धरतो, तसंच सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश करतो. मित्रांनो, हा दिवा आपल्या घरामध्ये धनाचं आगमन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये निमंत्रित करण्याचं काम हा दिवा करणार आहे. तिसरा दिवा आपण माता तुळशीजवळ म्हणजेच आपल्या वृंदावनात जी तुळस आहे, या तुळशीजवळ आपण ठेवायचा आहे. माता तुळशीचे आशीर्वाद त्यामुळे मिळणार आहेत. आपल्या संपूर्ण घराभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच त्यामुळे निर्माण होणार आहे. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेशित होणार नाही. मित्रांनो, चौथा जो दिवा आहे, ज्या ठिकाणी आपण आपला सर्वात जास्त वेळ बसता काढता, आपला दिवसभरातला जास्त वेळ ज्या ठिकाणी जातो, घरातल्या अशा ठिकाणी आपण हा दिवा ठेवणार आहोत.
मग तो तुमचा हॉल असेल, तुमचं किचन असेल किंवा इतर कोणतंही ठिकाण, तर या ठिकाणी आपण हा दिवा ठेवायचा आहे. जर आपण किचनमध्ये ऑलरेडी हा दिवा ठेवलेला असेल तर आपण इतर रूम्समध्ये हा दिवा ठेवू शकता. आणि मित्रांनो, जो शेवटचा दिवा आहे हा दिवा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो काळजीपूर्वक आपण ठेवायचा आहे. हा दिवा आपण आपल्या तिजोरीमध्ये, ज्या ठिकाणी आपण आपलं धन ठेवतो, पैसा ठेवतो, मौल्यवान वस्तू, रत्न, सोने नाणे, दागिने ठेवतो, अशा ठिकाणी आपण हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना त्यामुळे कुठेही अपघात किंवा दुर्घटना घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तर अशा ठिकाणी आपण हा दिवा ठेवायचा आहे. मित्रांनो, हे पाचही दिवे ठेवल्यानंतर त्यांना आपण नमन करायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण मनोभावे हात जोडायचे आहेत आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या, सर्व दुःख त्या ठिकाणी सांगायचं आहे, आपल्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत. ज्यावेळी तुम्ही किचनमध्ये दिवा ठेवताय त्यावेळी हात जोडून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आरोग्य हे येत्या वर्षभरात अगदी चांगलं राहो, निरोगी जीवन आपल्याला लाभो यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. तसंच अन्नधान्य कधीही कमी पडू नये यासाठी आपण माता अन्नपूर्णेची विनवणी करायची. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा ठेवल्यानंतर माता लक्ष्मीचं आगमन आणि सकारात्मक ऊर्जेचं आगमन आपल्या घरात व्हावं अशी प्रार्थना आपण त्या ठिकाणी करायची आहे. ज्यावेळी आपण माता तुळशीजवळ दिवा ठेवतोय आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबियांचं वाईट नजरेपासून रक्षण व्हावं, वाईट शक्तींपासून आपलं रक्षण व्हावं अशी प्रार्थना आपण माता तुळशीला करायची आहे. ज्यावेळी आपण आपल्या एखाद्या रूममध्ये दिवा ठेवत आहोत त्यावेळी सुद्धा आपण माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. इतर देवी देवतांचं, आपल्या इष्ट देवतेचं आपण स्मरण करायचं आहे. आणि शेवटचा दिवा जो आपण आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे त्या ठिकाणी आपण माता लक्ष्मी तसंच भगवान कुबेर आणि इतर सर्व देवी देवतांना आवाहन करायचं आहे आणि आपली तिजोरी कधीही रिकामी होऊ नये, तिच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जावी अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपण नक्की करा. हे दिवे ठेवताना आपण देवी महालक्ष्मीचे काही प्रसिद्ध मंत्र सुद्धा म्हणू शकता की ज्यामुळे महालक्ष्मीचा जास्तीत जास्त आशीर्वाद आपणास प्राप्त होईल. तर मित्रांनो, हा उपाय नक्की करा. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.